नमस्कार, मी रेश्मा म्हणजे पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। गर्मी खूप वाढलेली आहे आणि आपल्याला काहीतरी थंडगार खावं असं सारखं वाटत राहतं, मुलांना पण काहीतरी थंडगार खावं असं वाटतं, त्यामुळे आज मी ही कँडी बनवत आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे, कदाचित तुम्हाला ही माहिती पण असेल। जर माहिती असेल तर मी तुम्हाला आठवण करून दिली या रेसिपीची असं समजा आणि ही माझी रेसिपी बघा। तर त्यासाठी मी इथे वॉटरमेलन घेतलेलं आहे। तर कधीकधी काय होतं की वॉटरमेलन जे असतं ते आपण बाजारातून घेऊन येतो ते लाल पण दिसतं पण ते इतकं जास्त गोड नसतं, म्हणजे त्याची चव थोडंसं पानसट असतं, त्यामुळे अशा वेळेस आपण खाऊ पण शकत नाही हे वॉटरमेलन। त्यासाठी असं जर वॉटरमेलन कधी बाजारातून घेऊन आला म्हणजे त्याला चव नाही आहे पानसट आहे, तर त्या वॉटरमेलनचं म्हणजे त्या कलिंगडाचं तुम्ही असं हे कँडी बनवू शकता किंवा ज्यूस पण बनवू शकता। तर इथे मी असं एक मोठा बाउल मी हे कलिंगड होतं ते असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे मी एका मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे, त्यात मी पाव वाटी साखर टाकलेली आहे। आता कितपत हे वॉटरमेलन गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखर टाका आणि त्यानंतर मी इथं हाफ टीस्पून मीठ टाकलेलं आहे। आता साधा मीठ पण तुम्ही टाकू शकता, त्यानंतर थोडंसं यात काळं मीठ पण तुम्ही वापरू शकता किंवा सेंधव मीठ पण वापरू शकता। जर तुम्हाला जिऱ्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही भाजलेली जिरा पावडर पण यात टाकू शकता, पण मी यात फक्त साधा मीठ आणि साखर टाकलेली आहे। आता हे मी छान असं मिक्सरवरती याचा ज्यूस बनवून घेणार आहे। तर असा हा मस्त असा वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण एका ग्लासमध्ये हे काढून घेऊया आणि याच्यामध्ये आईस क्यूब टाकूया आणि थंडगार असं हे वॉटरमेलन ज्यूस आपण एन्जॉय करूया। तर असं हे थंडगार वॉटरमेलन ज्यूस तुम्ही एन्जॉय करू शकता, पण मुलांना थोडंसं काहीतरी वेगळं दिलं, वेगळं तोच पदार्थ वेगळ्या पद्धतीने जर आपण त्यांच्यासमोर प्रेझेंट केला तर ते त्यांना जास्त आवडतं, त्यामुळे आपण हा जो थोडा ज्यूस आहे तो असा मोल्ड मी घेतलेला आहे आणि या मोल्डमध्ये मी हे ज्यूस मी हा टाकणार आहे। पण त्याआधी मी वॉटरमेलन जे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी यात खाली टाकणार आहे, म्हणजे हे कँडी खाताना ते मध्ये मध्ये असे छान हे चंक्स लागतील आणि हे मी असं टाकणार आहे आणि याच्यात मी ज्यूस असं टाकून हे जे आपले मोल्ड आहेत हे बंद करून घेऊन जवळजवळ एक 5 ते 6 तास मी म्हणजे याची कँडी बनेपर्यंत मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजला ठेवून देणार आहे। तुम्हाला जर हे वॉटरमेलन चंक टाकायचे नसेल तर ते तुम्ही स्किप पण करू शकता, फक्त वॉटरमेलन ज्यूस टाकून अशी ही कँडी तुम्ही बनवून घ्या। आता जर तुमच्याकडे असे असा मोल्ड नसेल तर तुम्ही कुठल्याही ग्लासमध्ये हे आईस्क्रीम म्हणजे ही जी कँडी आहे सेट करू शकता, त्याला आईस स्टिक लावू शकता, असे ज्यूस कुठल्याही ग्लासमध्ये मग तो प्लास्टिकचा ग्लास असू दे किंवा पेपर ग्लास असू दे किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये पण तुम्ही असं हे सेट करून घेऊन त्यामध्ये आईस्क्रीमचे स्टिक टाकून तुम्ही हे असं सेट करून घेऊ शकता। तर आता हे हा सगळा ज्यूस मी असं टाकणार आहे आणि वरून पण थोडेसे हे चंक्स टाकणार आहे आणि हे बंद करून एक 5 ते 6 तास मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजला ठेवून देणार आहे। ही जी कँडी होती ती मी रात्री बनवली होती, त्यामुळे मी हे ओव्हरनाईट असं हे डीप फ्रीजला ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी असं हे काढलेलं आहे। तर छान अशी आपली ही जी कँडी आहे ती तयार झालेली आहे। अशी डीमोल्ड करा आणि ह्या गर्मीच्या सीझनला मस्त अशी थंडगार अगदी टेस्टी अशी वॉटरमेलन कँडी एन्जॉय करा। आणि अशी ही माझी अतिशय साधी सोपी आणि थंडगार रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या पटकन होणाऱ्या सोप्या रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत रहा।